नमस्कार, खेडवार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। पाहूया काही विशेष घडामोडी। ज्युनियर्स चेंबर्स खेडच्या वतीने 1000 प्रवाशांची आरोग्य तपासणी। लायन्स क्लब, खेड सिटी व एकता ग्रुप खेडतर्फे दंत तपासणी शिबिराचे आयोजन। गणवेशाची रक्कम आता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा। आणि कोकणातील ऐतिहासिक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य, रामदास भाई कदम। आता पाहूया सविस्तर वृत्त। जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ज्युनियर्स चेंबर्स या जागतिक सामाजिक संस्थेच्या वतीने खेड रेल्वे स्थानक व एस टी स्थानक येथे प्रवाशांची मधुमेह तपासणी करण्यात आली। भरणे नाका येथील कुडाळकर पेट्रोल पंप व खेड शहरातील व्यापारी यांची मधुमेह तपासणी करण्यात आली। या तपासणी दरम्यान ज्यांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्यावर आवश्यक ते उपचारही ज्युनियर्स चेंबर्सकडून केले जाणार असल्याचे खेड जेसिसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। ज्युनियर्स चेंबर्स ही जागतिक स्तरावर सामाजिक कार्य करणारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। समाजातील उपेक्षित घटकांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यावर या संघटनेचा भर असतो। सध्या पाणी टंचाईने होरपळत असलेल्या टंचाईग्रस्त वाड्यांनाही खेड जेसिसच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे। आजच्या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून खेड जेसिसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मधुमेह तपासणी कॅम्प दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 1000 जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली। या शिबिरादरम्यान जनरल चेकअप, नेत्र तपासणी व दंत तपासणीसही करण्यात आली। सायंकाळी 4 ते 6 दरम्यान खेड शहरातील व्यापाऱ्यांचे जनरल चेकअप आणि मधुमेह तपासणी करण्यात आली। उद्या दुपारी 12 ते सायंकाळी 4 दरम्यान येथील योगिता डेंटल कॉलेज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। रत्नागिरी शासकीय रुग्णालय आणि खेड जेसिस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जेसी अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी सांगितले। आज झालेल्या आरोग्य शिबिरासाठी खेड जेसिसचे सचिव अमित नामुष्टे, डॉक्टर हेमंत बालगुडे, श्याम गिल्डा, जलाल राजपूरकर, अनिल मोरे, संकेत अपिष्टे, निलेश काणेकर, शैलेश मेहता, दीपक नलावडे, अमित कदम, पराग पटणे, निखिल साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले। एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक देशीय संघटनेचे आभारी आहोत। आज जागतिक आरोग्य दिन आहे। सर्वप्रथम मी सर्व खेडवासियांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना उदंड आयुष्य लाभो। आणि सर्वजण आज शिक्षा आम्ही शिक्षा माध्यमातून डायबिटिक चेकिंगचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि 3 ठिकाणी कॅम्प चालू आहे। एक सकाळी उद्घाटन झालं रेल्वे स्टेशनला, त्या ठिकाणी नाही म्हणलं तरी सकाळीपासून आम्ही 70 लोकांचं डायबिटिक तपासणी केलेली आहे। दुसरं युनिटचं उद्घाटन खेड बसस्थानकाली झालेलं आहे, इथे पण त्या डायबिटीस तपासणी चालू आहे। आणि तिसरं युनिट भरणे नाका मेहता पेट्रोल पंप इथं चालू आहे। तर सर्व खेडवासियांनी आज जे काय डायबिटीस तपासणी शिबिर चालू आहे त्याच्या माध्यमातून त्या डायबिटीस तपासणीचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। नमस्कार, आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण जेसीच्या माध्यमातून विविध ठिकाणी खेडमध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी आपण मेडिकल कॅम्प आयोजित करतो आहे। आता हे मेडिकल कॅम्प आयोजनचं नियोजन आणि अध्यक्षांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले, परंतु नाविन्यपूर्ण असं एक आम्ही मधुमेह तपासणीचा एक कॅम्प आम्ही घेऊ इच्छितो की शहरातले व्यापारी या आरोग्याकडे आम्ही प्रयत्न करून सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या व्यापामुळे ते येऊ शकत नाहीत किंवा त्या काही थोडा उत्साह दाखवत नाही, तर अशा व्यापारी बंधूंसाठी खेडमध्ये आम्ही मेडिकल कॅम्प आयोजित केलं आहे की ऑन द स्पॉट जाऊन दुकानाच्या ठिकाणी जे दुकानाचे मालक चालक जे त्यांचे सहकारी असतील ते कर्मचारी आहेत त्यांचे आम्ही तिथले ते ब्लड चेक करून डायबेटिक त्यांचा किती काही कमी झाला। जसे खेड आयोजित जागतिक आरोग्य दिनानिमित्त खेड शहरामधील विविध ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्टँड, भरणा नाका, पोलीस चौकी आणि मेहता पेट्रोल पंप इथे जसे खेडच्या वतीने
आज जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातोय. अतिशय चांगला प्रतिसाद हा खेडवासियांकडून भेटतोय. आपण सकाळी बघितलं की रेल्वे स्टेशनला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी स्वतःची मधुमेह तपासणी करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आता बस स्टँडवर देखील आपलं दुसरं युनिट मधुमेह तपासणी करत आहे आणि आम्ही आता तिसरं युनिट जे आहे ते मेहता पेट्रोल पंपामध्ये आहे. खेडवासियांनी दिलेला जो प्रदंड प्रतिसाद आहे त्याबद्दल जसे खेडकडून मी त्यांना धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे आम्हाला संपूर्ण सहकार्य करणारं नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर वर्मा, त्याचप्रमाणे परशुराम हॉस्पिटल लोटे यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला. त्यांचा स्टाफ आहे, या सगळ्यांना जसे खेडच्या वतीने धन्यवाद देतो आणि जागतिक आरोग्य दिनाच्या सर्व खेडवासियांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि एक छोटंसं आवाहन करतो की उद्या आपण योगिता डेंटल कॉलेजला एक मेडिकल आपण ज्याला रक्तदान शिबिर म्हणतो आहे हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर खेडवासियांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं रक्तदान करावं. रक्तदान एक जीवनदान. धन्यवाद. जय जय श्री. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व एकता ग्रुप खेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त खेड येथील मुकादम हायस्कूल येथे दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर फैसल नाडकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. या शिबिराला लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद इवलेकर, दत्ता तनपुरे, जावेद कौचाली, शमशुद्दीन मुकादम, राजा दोयसर, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. The World's Health Day, on behalf of Lions Club and Ekta Group, today we are going to arrange the medical camp for our students. I would like to heartily welcome respected members and doctors. Thank you. Aaj jagtik aarogya dinanimitt Lions Club of Khed City ani Ekta Group yancha vidyamane aaj ya shaalemadhe aaple amche mitra doctor फैसल नाडकर ज्या आता आमच्या लायन्स क्लबचे मेंबर झाले त्यांचा प्रथम मी अभिनंदन करतो आणि लायन्स क्लबमध्ये स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेबांनी या शाळेमध्ये मेडिकल कॅम्प जे दातांची चिकित्सा दंत तपासणी शिबिर आयोजित केलं. आज आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लबने सकाळी 7:30 वाजल्यापासून एक नवजीवन हॉस्पिटलला मधुमेह म्हणजे डायबिटिक कॅम्प घेतलेला आहे. तिथे आम्ही सकाळी कार्यक्रम चालू करून आलो. दिवसभर असे वेगवेगळे कार्यक्रम. लायन्स क्लब ही एक सेवाभावी संस्था आहे आणि या सेवाभावी संस्थेच्या मार्फत अनेक कार्यक्रम आम्ही असे राबवत असतो. मेडिकल कॅम्प असू दे, मुलांसाठी मदत असू दे, हे असे कार्यक्रम सतत आम्ही राबवत असतो. आणि अशा कार्यक्रमाचा आज डायबिटिक असू दे की आपल्या आरोग्याविषयी अनेक तक्रारी असू दे, आपण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आहे. त्याचं मुख्य कारण आपण सगळे पैशाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. सकाळी उठलो की आपल्या डोक्यात फक्त एकच असतं की पैसा कसा कमवायचा. शॉर्ट टर्ममध्ये जास्त पैसा कमवायचा आहे माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि जेवणाच्या समजा नाश्त्याच्या वेळेला तो बिस्किट खातो जे आपण पोळी चपाती खायची असते त्याच्याऐवजी आपल्याला घाई असते की पैसा कमवायला बाहेर जायचं आहे तर आपण बिस्किट चहा खातो जे आपल्या आरोग्याला नको हवं असतं. दुपारच्या जेवणाला आपण काय करतो तर जेवायला घरी यायला वेळ मिळत नाही तर आपण बाहेरच्या बाहेर मेंदू वडा वडापाव असे आपल्याला आरोग्याला हानिकारक असणारे पदार्थ आपण खात असतो आणि त्याच्यामुळे आपल्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष करत असतो. का तर हा सगळा पैसा आणि त्याला कारणीभूत आपण सगळे आपणच आहोत. कारण हे युग आहे, हे जग आहे, हे पैशाच्या पाठीमागे धावलेलं. त्याला तुम्ही अपवाद नाही, मी अपवाद नाही आहे. पण त्या दृष्टीने आपण आपल्या तब्येतीसाठी काळजी घेणं गरजेचं आहे आणि ह्या दृष्टीनं आम्ही सेवाभावी संस्था हे सेवा करत असतो की आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आज दातांची काळजी, लहान मुलं दातांची काळजी घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून योग्य वेळ ही दंतचिकित्सा करून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आज आपण हा कॅम्प घेतलेला आहे.
श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा विश्व इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान येथील डॉक्टर श्री निलेश भोसले यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये मुलांची वयानुसार उंची, वजन, दंतचिकित्सा यांची तपासणी करण्यात आली. शाळेच्या या कार्यक्रमाला संस्थेतर्फे श्री वडके सर उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौराधा चव्हाण, सहाय्यक शिक्षिका सौ नेहा आपटे, नेहा क्षीरसागर यांनी मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी मुलाचे सहकार्य केले. सह्याद्रीच्या दुर्गम भागात धावणारी कोकण रेल्वे लवकरच कात टाकणार आहे. कोकणातील संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयास हिरवा कंदील दिला आहे. कोकण रेल्वेला देण्यात आलेला निधी मागील काही वर्षापासून खर्च झाला नव्हता, परंतु आता कोकण रेल्वेला दिलेल्या 10,000 कोटींपैकी 4,000 कोटींच्या कामांना रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार रोहावीर मार्गाचे दुपदरीकरण, नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती, तसेच पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण कराड हा नवीन मार्ग उभारण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कोकण रेल्वे अधिक सुसज्ज होणार आहे. याचा पर्यटनाबरोबरच व्यापार आणि माल प्रवासी वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास मुले व सर्व मुलींना शालेय गणवेश मोफत देण्यात येतो. मागील वर्षापर्यंत शाळा व्यवस्थापन समित्या गणवेशाची खरेदी करून मुलांना वाटप करत होत्या, मात्र यावर्षी शासनाच्या नव्या निर्णयानुसार गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थी व आईच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येणार आहे. 400 रुपयांच्या अनुदानासाठी आता आई व मुलांचे संयुक्त बँक खाते उघडावे लागणार आहेत. गतवर्षी मोफत गणवेश वाटपाचा जिल्ह्यातील 80,000 मुलांना याचा लाभ मिळाला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय मुले व सर्व मुलींना शालेय गणवेश शासनातर्फे देण्यात येतो. एका विद्यार्थ्याला 2 गणवेश मिळतात. गणवेशासाठी 200 रुपये प्रति गणवेश याप्रमाणे 400 रुपयांचे अनुदान मिळते. आत्तापर्यंत शाळेत नियुक्त शालेय व्यवस्थापन समिती या गणवेशाची खरेदी करून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करत असे. स्थानिक पातळीवर खरेदी प्रक्रिया चालत होती. त्यासाठी राज्य सरकारकडून येणारा निधी हा जिल्हा परिषदेमार्फत शाळांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येत होता. आता यावर्षीपासून राज्य सरकारने इतर योजनांप्रमाणेच गणवेशाचे अनुदानही थेट लाभार्थ्यांपर्यंत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्याला बँकेत खाते उघडावे लागणार आहे. हे खाते उघडताना वडिलांच्या नावावर नव्हे तर आईच्या नावावर उघडावे लागेल. गणवेशाची खरेदी करून त्याचे बिल मुख्याध्यापकास दाखवल्यावर अनुदानाचे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. कोकणच्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा ध्यास घेतलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांनी जामगे सोनारवाडी येथील सतीचा माळ येथील सती समाधी परिसराचाही पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. सतीच्या माळावर आढळून आलेली समाधी ही छत्रपती शिवरायांच्या काळात सती गेलेल्या एका विधवा महिलेची असल्याचा इतिहास येथील जाणकार सांगतात. कोकणातील सर्व ऐतिहासिक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्धार कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांना ठिकठिकाणी मोगलांसोबत लढा द्यावा लागला. कोकणात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचे शूर मावळे आणि मोगल यांच्यात झालेल्या लढाईच्या खाणाखुणा आजही पाहावयास मिळतात. जामगे सोनारवाडी येथील सतीच्या माळावरही अशीच एक शिवकालीन समाधी आढळून आली. ही समाधी म्हणजे मोगलांबरोबर लढताना धारातीर्थ पडलेल्या एका शूर मावळ्याच्या सती गेलेल्या वीरपत्नीची असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यावरूनच या ठिकाणाला सतीचा माळ असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले. ही समाधी 450 वर्षापूर्वीची असावी असाही अंदाज आहे. खेड येथे आलेले पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांची येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन या ऐतिहासिक समाधीची त्यांना माहिती देताच रामदासभाई कदम यांनी तात्काळ सतीच्या माळाला भेट देऊन या समाधीची पाहणी केली आणि शिवकालीन बांधकाम असलेल्या या समाधीचा परिसर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने साफ करून घेतला. कर वसुलीसाठी नगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे यावर्षी 1,86,00,000 रुपयांची वसुली झाली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. खेड नगरपालिका हद्दीतील करदात्यांच्या मालमत्तेची एकूण कराची रक्कम 2,29,00,000 इतकी आहे. ही कर वसुली करण्यासाठी
नगरपालिका प्रशासनाचा नियमित पाठपुरावा सुरू असतो. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करदात्यांना कर भरण्याबाबत वारंवार सूचना देत असतात. शहरामध्ये ध्वनिक्षेपकाद्वारेही कर भरण्याबाबतची जनजागृती केली जाते. नगरपालिका प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या आवाहनाला काही करदाते प्रतिसाद देत होते तर काही दुर्लक्ष करत होते. कर वसुली ही सक्तीची असल्याने नगरपालिका प्रशासनाने अखेर वसुलीबाबत कठोर पावले उचलायला सुरुवात केली होती. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या वसुली मोहिमेदरम्यान कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या करदात्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली. या कारवाई दरम्यान काही करदात्यांची मालमत्ता सील करण्यात आली तर पाणी कर न भरणाऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. नगरपालिकेच्या या कारवाईतून BSNL सेल 1 सेवेचा टॉवरही सुटला नव्हता. कर वसुलीसाठी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे मार्च अखेर 1,70,00,000 रुपयांचा कर वसुली झाली. 31 मार्च नंतरही नगरपालिका प्रशासनाने कर वसुली मोहीम सुरूच ठेवल्याने 5 एप्रिल अखेर त्यामध्ये आणखीन 16,00,000 भर पडली. एकूण 2,29,00,000 रुपयांच्या वसुलींपैकी 5 एप्रिल अखेर 1,86,00,000 वसुली झाली आहे. उर्वरित 43,00,000 वसुलीसाठी नगरपालिका वसुली विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून येत्या काही दिवसात 100% वसुली पूर्ण होईल असा विश्वास नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शेवटी पुन्हा एक नजर काही विशेष घडामोडींवर. ज्युनियर्स चेंबर्स खेडच्या वतीने 1,000 प्रवाशांची आरोग्य तपासणी. लायन्स क्लब खेड व सिटी व एकता ग्रुप खेडतर्फे दंत तपासणी शिबिराचे आयोजन. गणवेशाची रक्कम आता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा. आणि कोकणातील ऐतिहासिक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य, रामदासभाई कदम. याबरोबरच खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.